मी बोलणं करून देतो तुमचं तिच्याशी. हो, काही हरकत नाही. बाय द वे, सकाळ केव्हाचीच झाली आणि मी तुला डिस्टर्ब करायला नाही आले. उलट हे सांगायला आले की आईने सांगितलंय की या घरची नवीन सून म्हणजे भारती वहिनीच्या हस्ते माहित नाही एका रात्रीत कुठे हरवली, ही कुठे गेली. जरा विचार करा ना, एखादा पार्क, एखादा मॉल, एखादं गार्डन, कोणती तरी जागा असेल. प्लीज जाऊन शोधा ना तिला, जेणेकरून भारतीचा स्वयंपाक बनवण्याचा पहिला दिवस शांततेत पार पडेल. हो आई, तू बरोबरच बोलतीयस. आज तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पप्पांना फॅक्टरीत पाठवून दे. गुड मॉर्निंग गुड्डीचे पापा. गीता, मी तुला माझ्या रूम मध्ये यायला मनाई केली होती ना, मग सकाळी सकाळी नाश्ता घेऊन का आलीस? तुम्ही ना गीताला मनाई केली होती, आपल्या गीतूला थोडीच मनाई केली होती. गीतू? हो आहेच. तुम्ही भले माझ्यावर नाराज व्हा, पण माझी तुमच्याबद्दल काही तक्रार नाहीये. तुम्ही खरं ना रागात ना फार छान दिसता, अगदी धर्मेंद्र सारखे. आणि माझ्या धर्मेंद्रला आज माझ्या हाताने नाश्ता देणारे. बसा ना. नाही, ठेव दे. आठवतंय दिनेशच्या जन्माच्या अगोदर जेव्हा तुम्ही असे रागवत होतात ना, तेव्हा मी अशाच प्रकारे प्रेमाने नाश्ता देऊन तुम्हाला शांत करीत असे, माझ्या हाताने भरवून. खा ना. नाही बोलो ना, ठेव ठेव तिकडे. सकाळी सकाळी इतकी मस्का पॉलिश कशासाठी होते? कारण काय? कारण तर बरीच आहेत बोलण्यासाठी, पण तुमच्याजवळ माझ्यासाठी वेळच कुठे माझ्या प्रीतम प्यारे. आता हिच माझ्यावर इतकं प्रेम का होतो चाललंय? नक्कीच काहीतरी खिचडी शिजते. बस, मला इथे रूम मध्ये बसून नाश्ता देण्याची काही गरज नाहीये. मी खाली जाऊन नाश्ता करू शकतो, समजलं? अहो, असं खाली वर वर खाली करण्याच्या नादामध्ये ना तुम्हाला फॅक्टरीत जायला उशीर होईल ना. फॅक्टरीत जाण्यासाठी मला उशीर नाही होणार आहे, कारण दुपारचं जेवण मी आज घरीच जेवणार आहे आणि नंतरच मी घरातून बाहेर जाणार. काय? पण का? एकाच वेळी दोन दोन प्रश्न. गीता, मी घरातून बाहेर पडल्यानंतर माझ्या गैरहजेरीत या घरात काही होणार आहे का? हो. नाही. हो. नाही. हो कि नाही? ना. हो, म्हणजे काही नाही. काही होणार नाहीये. ही तर चांगली गोष्ट आहे ना की तुम्ही दुपारी आरामात जाणार आहात, तेव्हा मी माझ्या हाताने माझ्या धर्मेंद्रला नाश्ता देईन. माझ्या धर्मेंद्र नाही येत आता. काय? उडून गेले. बसा ना धर्मेंद्र.
रूठे रूठे पिया मनाऊ कैसे, रूठे रूठे पिया। भारती वहिनी, नाश्त्यानंतर आज तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे। पण का अगं, पहिल्यापासून पम्मी वहिनी सांभाळते ना। हो, पम्मी वहिनी दिसत नाहीयेत कुठे त्या। तू आल्याबरोबर ती आपल्या माहेरी म्हणजे वेकेशनला गेलीये, घरातली स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्यावर सोपवून। अरे असं कसं आम्हाला न भेटता गेल्या। पम्मी वहिनीचं वेकेशन म्हणजे दिनेश दादा बरोबर भांडण आणि रागात येऊन सरळ आपल्या माहेरी। काही हरकत नाही, 10-15 दिवसांनी त्यांचा राग शांत होईल आणि मग ती स्वतःच येईल। खा ना, चांगलंय। नाश्ता झाला का तुमचा? हो झाला आंटी, आय मीन मम्मी। तर चल माझ्या बरोबर आजपासून स्वयंपाकाची जबाबदारी तू तुझ्या हातात घे। ये बाळा, चल ये आणि ऐका तुम्ही दोघं, आज भारतीचा स्वयंपाकाचा पहिलाच दिवस आहे। पप्पांना कोणत्याही प्रकारे रूम मध्ये थांबवून ठेवा। माहित नाही आज त्यांना आराम का करावासा वाटतोय। जर ते खाली आले ना तर घरातलं सगळं वातावरण बिघडवून टाकतील, समजलं? गुडी, हे बघ, तसं तर मी एका वाघासमोरही जाऊ शकतो, पण गब्बर सिंग समोर नाही। नाही नाही, एक काम कर, तू त्यांना सांभाळ, ठीक आहे? नाही आदर्श, नाही। जर आजीची तब्येत इतकी खराब नसती ना तर आजीने त्यांना चांगलंच सांभाळलं असतं। पण मग आजीनंतर तूच एक असा आहेस की तू पप्पांना तिथेच थांबवू शकतोस, आपल्या बोलण्याने, आपल्या ऍक्टिंगने। म्हणजे कमीत कमी भारती वहिनीसाठी तुला त्यांच्या समोर जावंच लागेल। ओके, गब्बर सिंग, मी येतोय। ये छोटी सुनबाई, आजपासून हे तुझं स्वयंपाक घर आहे आणि या स्वयंपाक घरात मी तुझं स्वागत करते। आता यांना कसं समजावून सांगू की मी या रीतिरिवाजांची अधिकारी नाहीये। अगं हे काय बाळा, तुझ्या डोळ्यात पाणी? समजले, या घरातलं हे स्वयंपाक घर पाहून तुला तुझं किचन आणि मम्मी पप्पांची आठवण झाली ना। हे बघ बाळा, आता तुला लवकरच तुझ्या मम्मी पप्पांना सांगायला पाहिजे की आता तू फक्त त्यांची मुलगी नाहीयेस, या घरची सून पण झालेली आहेस। ही तर झोपली, रिकाम्या पोटीत झोपली बिचारी। तिला शांतपणे झोपू दे, जेव्हा उठेल तेव्हा खाईल।
आज आपण तिच्या बरोबर जी ताठर भूमिका घेतली होती कदाचित तिला ते आवडलं नसणार. हो गायत्री, तू तिला एवढं सुनावलंस ना, मी तिला दटावून ज्या रूम मध्ये बंद करून ठेवलं. असू शकत सीमा या गोष्टींमुळे आपल्यावर नाराज झाली असेल, परंतु गायत्री मी विचार करतोय की कधी कधी मुलांना बाहेरील वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी आपल्याला त्यांच्या नजरेत वाईट व्हावं लागतं. कदाचित सीमाला या गोष्टीची कल्पना नसेल की एका एकट्या मुलीला पाहून एक नाही तर 100 लोक तिच्या समोर येतील, पण तिला मदत करण्यासाठी नाही तर उलट तिच्या एकटेपणाचा फायदा उठवण्यासाठी. मी हिला समजवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे पुन्हा असं चुकीचं पाऊल उचलण्याचा विचार तिच्या मनातही येणार नाही. तुम्ही पण सकाळपासून काही खाल्लं नाहीये, खाऊन घ्या. तुम्ही पण सकाळपासून काही खाल्लं नाहीये, खाऊन घ्या. भारती, आज तुझ्या सासरी हे तुझं पहिलं जेवण आहे आणि या जेवणाशी आपल्या स्त्रियांचं फार वेगळं नातं असतं. असं म्हणतात, आपलं जेवण हे आपण खरोखरच एक अन्नपूर्ण असल्याची ओळख सांगत असतं. आपण आपल्या हाताच्या चवीने आपण आपल्या माणसांचं पोट भरून त्यांच्या मनात स्थान मिळवत असतो आणि आपल्या कुटुंबाचं मन जिंकून घेत असतो. आता मला पाहायचंय की तू आपल्या कुटुंबाचं मन कसं जिंकून घेतेस. मालकीन बाई, मी एक गोष्ट जाहीरपणे सांगू शकतो की छोट्या सुनबाई कोणाचं मन जिंको वा न जिंको, आजींचं मन तसं काय आधी जिंकेल. ते कसं काय? कारण आतापर्यंत आजींना पम्मी वहिनींच्या हातचे पंजाबी परोठे खायला मिळत होते जे त्यांना अजिबात आवडत नव्हते, पण आता तर छोट्या सुनबाईच्या हातचे ढोकले खायला मिळतील ना. अगदी खरं बोललास तू. सुनबाई, आज स्वयंपाकघरात तुझा पहिला दिवस आहे म्हणून मला असं वाटतंय की तू काहीतरी गोड बनव. एक काम कर, तू आज शिरा बनव. शिरा बनवायला येत ना तुला? हो मम्मी. हे बघ, इकडे तूप आहे तिकडे साखर आहे, घेऊन ये. हे परमेश्वरा, माझ्या सुनेच्या पहिल्या जेवणात काही विघ्न न येवो. आज संधी मिळालीये तर सांग सगळ्यांना की आम्ही लग्न केलं आहे. मी नाही मानत तुमच्या या नात्याला. ही मुलगी या घराची सून नाही होऊ शकत. शिरा बनवायला येतो ना तुला?
मम्मी मम्मी आई एम व्हेरी सॉरी सॉरी मम्मी डबा हातातून निसटला माझा मी आता सगळं उचलते नाही नाही राहू दे बाळा काही हरकत नाही जगण्या साफ करेल ते ये इकडे ये काय झालं बाळा तू इतकी घाबरलेली का आहेस बाळा ग तू दुसऱ्या कोणाच्या स्वयंपाकघरात नाहीयेस आणि जर तुझ्या मनात असा विचार येत असेल ना तर तो काढून टाक हे तुझं स्वतःच स्वयंपाकघर आहे म्हणून अगदी आरामात शांतपणे जेवण बनव हा मी ये ना तुझ्या बरोबर मम्मीला कसं सांगू मी आता की हे माझं किचन नाहीये आणि याच्यावर माझा काहीच हक्क नाहीये हे तर फक्त एका नाटकाचा भाग म्हणून मी तुमची सून असल्याची भूमिका निभावते गुड्डी विचार तुझ्या भावाला तो इथे का आलाय ते गुड्डी का विचारणार हे पहा गब्बर पापा बाबा पप्पानू मी फक्त एवढंच विचारायला आलो होतो की कसं काय चाललं आहे तुमचं काम सर्व ठीक आहे ना हे तू मला विचारतोयस मला विचारतोयस ज्या माणसाने आपल्या फॅक्टरीचं तोंड नाही पाहिलंय यांचं तर पाहिलं ना जो माणूस माझ्या कामाच्या नावानं 100 पावलं लांब पळतो तो आज मला हा प्रश्न विचारतोय तुझी तब्येत तर ठीक आहे ना बेटा नाही बिघडली तिच्या बरोबर लग्न करून तब्येत बिघडली नाही पप्पा माझी तब्येत नाही बिघडली मी तर फक्त असा विचार करत होतो की आज तुम्ही फॅक्टरीत नाही गेलात ते नाही म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना प्रॉब्लेम तर तुम्हा सर्वांना झालाय असं वाटतंय माझ्या घरी थांबण्यामुळे काय छान वास येतोय काय शिरा बनवलाय छोट्या सुनबाई एकदम कमाल धमाल हो सुनबाई मला वाटतं तुझ्या हाताला छान चव आहे आता शिरा झालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतो हो मम्मी मी प्लेट घेऊन येते आता हो बाळा भारतीने शिरा तर शांतपणे बनवला बस आता शिऱ्याचा नैवेद्य दाखवेपर्यंत आदर्श आणि गुड्डी आपल्या पप्पांना रूममध्ये असंच थांबवून ठेवो गुड्डी काय भानगड आहे पहिल्यांदा तुझी आई येऊन चित्र विचित्र बोलून गेली नाहीयेत उडाले माहितीये मला नाहीयेत ते त्या मुली बरोबर लग्न केलंयस ना आता तुझे पण उडतील जा खरं खरं सांग गुड्डी माझ्यावर हा पहारा का लावण्यात आलाय कारण काय नाही असं काहीच नाहीये ऍक्च्युली मीच आदर्शला सांगितलं होतं की तुम्हाला येऊन भेट म्हणून त्याच काय ना काय सगळं मनातनं काढून टाकूया ना ऍक्च्युली त्याचं भारती बरोबर लग्न होणार होत ते तर झालेलंच आहे त्यामुळे आता उगीच गोष्टी वाढवून काय अर्थ आहे ना गुड्डी बुद्धी नको हो म्हणजे माझी आजी होऊन मला समजावण्याचा प्रयत्न अजिबात नको करू या नालायकाने त्या मुली बरोबर लग्न केलंय पण मी तुझ्या लग्नाला नाही मानत पण का कारण याच लग्न म्हणजे माझ्या गळ्याचा फास झालेला आहे आणि ज्याची दोरी त्या गुप्ताच्या हातात आहे कधीतरी तो ती खेचेल आणि मला माझ्या बिझनेस मध्ये बर्बाद करू टाकेल डोंट वरी पापा तुमची ही मनोकामना सुद्धा ना पूर्ण होऊन जाईल
सगण्या, हे सगळं कसलं नाटक चाललंय? हे नाटक नाहीये मालक, हे तर आपल्या छोट्या सुनेने जेवणाच्या पहिल्या दिवशी शिरा बनवलाय, त्याचाच देवाला नैवेद्य दाखवत आहे. माझ्या पैशांचा शिरा? नाही, रव्याचा शिरा. तुम्हाला मिळेल, मी आजीना सांगून येतो. माझ्या बिझनेसची वाट लावून घरात देवाला जेवायला देत आहेत काय? एकतर गुन्हा त्यांनी केलाय, सीमाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलंय, आणि तुम्हाला धमकी कशासाठी? काय म्हणाले ते? मला धमकी देत की तिची ओळख इथल्या मोठमोठ्या लोकांबरोबर, प्रत्येक पोलिसाबरोबर तिचे चांगले संबंध आहे. म्हणत होती की जर आम्ही सीमाला साथ दिली तर खोटी केस करून मला बर्बाद करून टाकेल, आपला बिझनेस चौपट करून टाकेल. ज्या बाईची नियत इतकी वाईट आहे, जी एका मुलीबरोबर इतकं वाईट वागू शकते, ती आपल्या सोबत पण काही करू शकते. मला तर फार भीती वाटतेय.